नमस्कार आपल्या सिरीजच्या शेवटच्या भागात आपण आलो आहोत आणि इथे आपण आपल्या देशाचा पाचवा स्तंभ बघणार आहोत तो म्हणजे पोलीस आणि हे खरंच म्हटलं आहे माणसाने गर्दीत नाही वर्दीत राहायला हवं आणि अशाच एका वर्दीतल्या व्यक्तीची म्हणजेच पोलिसांची आपण एक मुलाखत घेऊन येत आहोत आज आपल्यासोबत आहेत पी एस आय नितीन झाडे आणि आज आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत तर त्यांच्याकडूनच थोडंफार त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात माझं नाव नितीन शिवाजी झाडे पोलीस उपनिरीक्षक मी सध्या मुंबईमध्ये आहे आणि अँटाफिल पोलिसच्या नेते कार्यरत आहे सध्या आता तुम्हाला या क्षेत्रात यायची प्रेरणा कुठून मिळाली ऑलरेडी माझे दोघे भाऊ मोठा आणि छोटा भाऊ ऑलरेडी पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि माझा अभ्यास थोडा चांगला होता म्हणून मी परीक्षा दिली आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे जेव्हा तुम्ही निर्णय घेतला तुम्हाला पोलीसमध्ये यायचे तेव्हा तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती तेव्हा घरच्यांचा सपोर्ट हो आणि प्रेरणा दो दो प्रेरणा दोघांची भावांची आणि त्याच्यामुळे सर्व नातेवाईकांचा सपोर्ट होता अभ्यास केला आणि त्याच्यावर सिलेक्शन झालं आता आम्ही जसं ऐकलं तुमचे भाऊ पण महाराष्ट्र पोलीसमध्ये आहेत तर त्यांचा अनुभव ऐकून आणि तुमचा मुंबई महानगरीतला अनुभव तुम्ही घेता येतो तर तुम्हाला काय फरक झाला होता दोघांमध्ये मुंबई शहरामध्ये आणि नाशिक शहरामध्ये खूप फरक आहे hmm. पब्लिकची इन्से डेन्सिटी आणि नाशिकची डेन्सिटी मुंबईची को एक कोटीच्या वर लक्ष लोकसंख्या hmm. आहे आणि आम आमची पन्नास हजार लो पोलीस पन्नास हजार <laughs> आहे आणि नाशिक शहरामध्ये दोन हजार पोलीस आहे hmm. मुंबईची काम करण्याची पद्धत आणि नाशिकची काम करण्याची पद्धत hmm. खूप फरक आहे आणि कामाचा लोड मुंबईत जास्त आहे ड्युटी आवरच त्याच्या त्याचं काही लिमिटेशन नसतं काम लागलं की 24 hours carry on, carry on आता आज एवढ्या वर्षानंतरही ताज हॉटेल सीएसटी जवळ गेलं तरी पण आपल्याला सव्वीस अकराची आठवण येऊन अंगाला शहारे येतात तर पण तुम्ही म्हणजे तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक पोलीस कर्मचारी आजही मुंबईचं आणि महाराष्ट्राचं रक्षण करताय तर हे धाडस तुमच्यामध्ये कुठून येतं ती एक एनर्जी असते आपण काम करताना जे चांगलं काम करतो त्याच्यातून लोकांची ज्या प्र, चांगल्या प्रतिक्रिया येतात त्याच्यातून आपण मोटिवेट व्हायचं आणि काम करत राहायचं खूप एनर्जी भेटते चांगलं काम केलं खूप आनंद भेटतो जेव्हा तुम्ही पी एस आय म्हणून निवड झाली तुमची आणि तुम्हाला ती पदवी देण्यात आली तो क्षण अनुभवायची आम्हाला देखील संधी मिळाली होती आणि त्या क्षणाची प्रत्येक प्रत्येक जणच आतुरतेने वाट बघत असतो तर त्या क्षणी तुम्हाला कसं वाटलं होतं खूप प्राऊड फील झालं होतं त्यावेळेस सर्वांना थे, हो तु, ते होते सर्व आई वडील काका मावशी मामा सर्व त्यावेळेस हजर होते आणि खूप प्राऊड फील झालं होतं आणि काहीतरी अचीव केल्यासारखं वाटलं होतं तुमची तुम्ही पी आय तर आहातच त्याबरोबर तुम्ही एक मुलगा आहात पती आहात आणि एक वडील देखील आहात तर हे कार्य करताना तुम्हाला त्यांना वेळ देता येतो का आणि जसं आम्ही तुम्हाला पाहिलंय त्यानुसार तर नाहीच असं म्हणू शकतो आम्ही या प्रश्नाचं उत्तर तर नाहीच आहे पण मग तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते प्रतिक्रिया थोडी वाईटच असते पण सांभाळून घ्यावं लागतं वेळ देता येत नाही एक सात ते आठ घंटे वेळ देता येतो फक्त चोवीस तासातला बाकी पंधरा ते सोळा घंटे मी पोलीस स्टेशनला असतो रोज तेव्हा खूप हां त्याच्यामध्ये परत झोप आली आणि मुलगी आली पत्नी आली त्याच्यामुळे वेळ देता येत नाही त्याच्यामध्ये काहीतरी बहाणे काढून त्यांचं मनोरंजन करायचं आणि त्यांना सांभाळून सा। घ्यायचं आजपर्यंत तुम्ही भरपूर केसेस हँडल केल्यात त्यातली सर्वात अविस्मरणीय केस कोणती तुमची मा दोन हजार वीसमध्ये आमच्या इथे एका बौद्धवेर आहे त्याच्यामध्ये एक दानपेटी चोरीला गेली होती mm. आणि त्या दानपेटीमध्ये जे लोकांनी दान टाकलेलं असतं ते चोरी झालं होतं mm. तर ते दानपेटीतलेच चोरी करणारा इसम आणि त्याच्यातली ती सर्व रक्कम आम्ही एका चार तासाच्या आत चोराशी हस्तगत केली होती तेव्हा आमचा खूप सत्कार झाला होता आणि त्यानंतर दोन हजार वीसमध्ये एका सकाळी सहा वाजताच्या सुमारास एक महिला सुमारा रस्त्याने जात होती तर दोन इसमांनी गाडीवरती येऊन तिची चेन खेचून नेली होती आणि त्याच वेळेस बाजूच्या दोन पोलीस स्टेशनला पण तसेच चेन खेचण्याचा प्रकार झाला होता पण आम्ही आमच्या पोलीस स्टेशन आधी ती ते चेन स्नॅचिंग आणि दुसऱ्या दोन पोलीस स्टेशन आधी चेन स्नॅचिंग अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्यात चोर पकडले होते आणि तिन्ही चेन आम्ही रिकवर केल्या होतं त्यावेळेस आमचे जॉईंट सी पी विश्वास नागरी पाटील यांच्या सत्कार झाला होता तेव्हा खरं वाटतं की आपण याच्यात येऊन काहीतरी केलंय आणि एक महाराष्ट्र पोलीस म्हणून तुम्हाला प्रेक्षकांना काय संदेश देऊशी वाटतो सर्वांनी अलर्ट राहायला पाहिजे मुंबईमध्ये सव्वा ते दीड कोटी लोकसंख्या आहे आता आम्ही पन्नास हजार आहे खूप कमी <laughs> खूप कमी पडतं दहा लाखामध्ये शंभर ते दोनशे पोलीस असतात आणि आम्हाला आम्ही काय भगवान नाही आम्हाला तिसरा डोळा काही नसतो <laughs> आम्ही तुमच्यातलेच एक असतो फक्त थोडे अलर्ट असतो तुम्ही पण अलर्ट व्हायला पाहिजे आणि मग जसं पब्लिक अलर्ट झाली आहे तसं <laughs> तुम्ही अलर्ट राहून सायबर फ्रॉड जे आता सध्या ब बँकिंग फ्रॉड सगळ्यात जास्त टॉप लेवलला आहे ए टी एमचे फ्रॉड <laughs> त्याच्यामुळे सर्वांनी अल अलर्ट राहायला पाहिजे आणि आपल्या बँकेची माहिती बँक बँकशिवाय कोणाला द्यायला नाही पाहिजे फक्त फ्रॉड जास्तीत जास्त आम्हाला प्रॉब्लेम फेस करतो आम्ही तर धन्यवाद आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची म्हटली तर हा माझा भाऊ आहे आणि आम्हाला याचा खूप अभिमान आहे की माझे तिन्ही भाऊ आहे महाराष्ट्र पोलिसमध्ये आणि ते खूप चांगल्यारीत्या का त्यांचं कर्तव्य बजावतात ते आणि म्हणूनच कोणाचा इंटरव्ह्यू न घेता स्वतःच्या भावाचाच इंटरव्ह्यू घेण्याची संधी मिळाली याच्यातच वेगळा आनंद असतो तर धन्यवाद